कविता आणि संजय हे एका सरकारी हॉस्पिटलमध्ये मुलदा घरात कामाला होते. त्या ठिकाणी एका दिवशी अपघात झाल्यामुळे अचानक तीन लोकांच्या एकत्रच डेड बॉड्या मुलदा घरामध्ये हॉस्पिटलमध्ये कर्मचारी घेऊन आले. झालेल्या घटनेवर पोलीस कारवाई सुरू होती, त्यामुळे या सर्वांना वेळ लागणार होता. संजय आणि कविताला दिवसभर तिथे निगराणी करून खूप जास्त कंटाळा आला होता. त्यात ते तिथलं वातावरण अगदीच थंड, ती नीरव शांतता, मेलेले लोक, त्यांना दिलेली नम्र, त्यांची स्टिकर, हे सर्व बघून त्यांना कंटाळा आला होता. खरं तर संजय हा थोडासा घाबरट होता, कविता मात्र निडर होती. दोघेही नवरा बायको होते. संध्याकाळी 9 सुमारास हा प्रकार घडला. कविताला पण घरी जायचं होतं. घरी त्यांची मुलगी सायली त्यांची वाट बघत होती. सिनियर डॉक्टर आले, त्यांनी तिन्ही शवांना व्यवस्थित साफ केलं. तो पूर्ण एक परिवार होता, आई बाबा आणि त्यांची मुलगी. आणि ते रात्री 11:30 सुमारास त्यांच्या घरी निघून गेले. आता संजय तिथे एकटाच उभा होता. खूप वेळ त्याला तिथे उभा राहून कंटाळा आला, म्हणून त्याने तंबाखू घेऊन मळायला सुरुवात केली. कविता कधीच घरी निघून गेली होती. त्याला मुलदा घरातून काहीतरी पडण्याचा आवाज आला. तंबाखू खाताना त्याने जीप चावली. कसं तरी डसकत भिचकत तो आतमध्ये गेला. पाहिलं तर कुठेच काही पडलं नव्हतं. सगळीकडे नीरव शांतता होती. पुन्हा तिथलं ते शांत थंडगार वातावरण त्याच्या अंगावर काटा आणत होतं. 5 झाले असतील. त्याला डोळा लागला असेल. पुन्हा एकदा मोठा आवाज झाला. आता मात्र संजय डचकून उठला. त्यांनी घड्याळात पाहिलं तर रात्रीचा 1 होता. अरे बापरे, अचानक एवढा वेळ कसा झाला हे त्याला कळेना. त्याने बिचकत पुन्हा एकदा आतमध्ये पाहिलं तर जिथे आता त्या नवीन नवीन आणलेल्या डेडबॉड्या ठेवल्या होत्या त्यामधील एका मुलीचं शव उठून उभं राहिलं होतं. संजयच्या पायाखालची जमीनच सरकली. आता आपल्यासमोर काय घडतंय हे त्याला समजतच नव्हतं. त्या मुलीच्या बॉडीने त्याला गप्प बस असा मोठ्याने दम भरला. त्याने डोळे उघडझाप करून पाहिलं, तेव्हा पाहिलं की समोर काहीच नव्हतं. त्याला थोडंसं हायसं वाटलं, पण पुन्हा एकदा त्याच्या काळजात धस्त झालं, कारण त्या मुलीची बॉडी त्या जागी नव्हती. संजयला आता काय करू काय नाही असं होऊ लागलं. त्याने पळत जाऊन बाकीच्या स्टाफला आवाज दिला. 2 सगळे तिथे जमा झाले. पाहतात तर काय, ती बॉडी जिथे आहे तिथेच होती. आता मात्र सगळे त्याला रात्री पिऊन वगैरे काम करतोय की काय असे त्याला सगळेजण म्हणू लागले. तो रडत होता, वैतागला होता आणि त्यांना सांगत होता की त्या मुलीने मला धमकी दिली. यावर स्टाफ मेंबर त्याला हसून बोलायला लागले. अरे मेलेले मुलदे कधी बोलतात का? यामुळे तो अजूनच वैतागला. आजची रात्र अशीच गेली. अजून 2 पुन्हा हाच प्रकार घडला. संजयला आता पूर्ण खात्री पटली होती की आताही जे काही चालू आहे ते नॉर्मल नाही. त्यामुळे त्यांनी सगळ्यांशी बोलून त्या परिवाराच्या नातेवाईकाशी संपर्क साधून त्यांच्या बॉडीची व्यवस्थित क्रियाकर्म करून दिले. पण काही दिवसांनी जेव्हा त्याने पाहिलं तर पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये एक बॉडी काही वेळासाठी गायब व्हायची आणि पुन्हा त्या जागी येऊन झोपायची. संजयला आता समजलं होतं की यामागे नक्कीच काहीतरी काळबेरा आहे. सर्व स्टाफही आता त्याच्या या वागण्याला कंटाळला होता. आता झालं असं की सर्वांनी तिथे कॅमेरा लावायचं ठरवलं आणि त्यांच्या लक्षात एक भयानक प्रकार आला. रात्री 12:30 नंतर त्या शवघरातून 1 बॉडी आपोआप उठून बाहेर जात होती आणि पुढच्या 2-3 येऊन पुन्हा आपल्या जागी जाऊन झोपत होती. हा प्रकार बघून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. कोणीतरी हा व्हिडिओ सोशल साईटला पोस्ट केला आणि अचानक हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. बातम्या पसरल्या जाऊ लागल्या. एखादा मेलेला माणूस म्हणजेच त्याचा मुलदा कसा काय बोलू शकतो आणि कसा काय चालू शकतो यावर चर्चासत्र भरू लागले. आणि अचानक हॉस्पिटलमधलं हे वातावरण काही दिवसांसाठी शांत झालं. महिना झाला, 2 झाले, काहीच प्रकार असा झाला नाही, त्यामुळे सगळे आता शांत बसले होते. पण 2 अचानक हाच प्रकार घडला. आता संजयला मात्र हे नेहमीसारखं झाल्यासारखं होतं. त्याला आता अपवाद असायचा नाही,
कविताने खूप दिवसांनी ही गोष्ट तिच्या जवळच्या एका नातेवाईकाला सांगितली. त्यांच्या ओळखीमध्ये एक ब्राह्मण होते. त्यांनी घडलेला प्रकार व्यवस्थित ऐकला आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन नीट तपासणी करायचं ठरवलं. आता इथे खरा प्रॉब्लेम सुरू झाला. खरं तर हॉस्पिटल एक पूर्ण वैज्ञानिक पद्धतीने आणि एखाद्या आजाराला किंवा एखाद्या गोष्टीला वैज्ञानिक दृष्टीने बघणारा प्रकार होता. पण याच गोष्टीला दैविक दृष्टी, श्रद्धा, अंधश्रद्धा यामध्ये कन्फ्यूज करून टाकत होता. ब्राह्मणाचं नाव सदाशिव असं होतं. सदाशिवरावांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन एक व्यवस्थित चक्कर मारली आणि त्या दिवशी रात्री तिथेच थांबायचं ठरवलं. आणि त्यांच्या लक्षात तो प्रकार आला. कामिनीच्या आत्म्याला त्यांनी मुक्ती न मिळण्याचे आणि हे सर्व करण्याचे कारण विचारले तेव्हा ती हे सांगू लागली, ज्या मुलीला त्या रात्री तिथे आणलं गेलं होतं खरं तर ती जिवंतच होती. हॉस्पिटलमध्ये सिनियर डॉक्टर जेव्हा आले आणि तेव्हा त्यांनी पाहिलं की ती जिवंत आहे, तेव्हा त्यांनी मुद्दाम तिचा गळा दाबून तिला मारून टाकलं. पण त्यांनी असं का केलं? आता या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी आपल्याला 2 महिने मागे जावे लागेल. ॲक्सिडेंट घडलेल्या दिवशी सुधाकर हे एक सद्गृहस्थ होते. ते आपल्या पत्नी मालिनीसोबत आणि त्यांच्या मुलीसोबत म्हणजे कामिनीसोबत तिथे राहत होते. काही दिवस त्यांचे अगदी मजेत चालू होते. कोणाच्या अद्यात मद्यात नसणारी ही फॅमिली अगदी सुखात राहत होती. पण त्या दिवसापर्यंत असं झालं की सुधाकर हे एका बँकेत कर्मचारी होते आणि त्यांनी त्यांच्या मॅनेजरने केलेला खूप मोठा घोळ हा लोकांसमोर आणून ठेवला होता. त्यामुळे त्यांना त्या मॅनेजरच्या रागाला सामोरे जावं लागलं. त्यांच्या मॅनेजरने स्वतःच्याच बँकेला धोका देऊन बँकेमधून बरीच रक्कम लंपास केली होती आणि तेवढ्या पैशांचा घोळ सुधाकर यांना अचानक लक्षात आल्यामुळे त्यांनी या गोष्टीला समोर आणून ठेवलं. कोर्टात केस झाली, सर्व काही घडलं, मॅनेजरला अटक झाली. त्यानंतर तो पैशाच्या जोरावर बाहेरही आला. पण त्यानंतर त्यांनी सुधाकरला मी तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. सुधाकर रावांनी त्याचं काही मनावर घेतलं नाही. काही दिवसांनी कामिनी जेव्हा ऑफिसमधून येत होती तेव्हा तिच्यावर 4 गुंडांनी हल्ला केला, ज्यावर चौकशी केल्यानंतर असं समजलं की हे कारस्थान सुधाकरच्या मॅनेजरचं होतं. सर्व पुरावे साक्षी गोळ्या केल्यानंतर त्याच्याच कोर्टाच्या केसबद्दल कामकाज करण्यासाठी हे लोक गाडीने जात होते. त्यांच्या गाडीचा मॅनेजरने अपघात घडून आणला, ज्यामध्ये सुधाकर राव आणि मालिनीबाईचा जागीच मृत्यू झाला. पण कामिनीही मागे बसलेली असल्यामुळे तिला फारसं काही झालं नाही आणि ती जिवंतच होती. जेव्हा ही गोष्ट मॅनेजरला समजली तेव्हा त्यांनी एका सरकारी डॉक्टरला खूप सारे पैसे देऊन त्यांच्या बाजूने करून घेतलं आणि ती मेली आहे असं सांगून तिला शवगृहात नेऊन मारून टाकलं. त्याचाच बदला आता कामिनी घेत होती. कामिनीचा आत्मा तिच्याच बॉडीमधून जाऊन त्या लोकांचा जीव घेत होता. पण जेव्हा संजयने त्याच्या बॉडीचे अंत्यसंस्कार करून टाकले त्यानंतर कामिनीच्या आत्म्याने त्याच शवगृहातील वेगवेगळ्या शवांचा वापर करायचं ठरवलं. खरं तर तिचा मृत्यू त्याच ठिकाणी झाल्यामुळे तिचा जीव तिथेच अडकला होता आणि त्यामुळेच त्या नराधमांना शिक्षा दिल्याशिवाय तिच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नव्हती. त्यामध्ये आता मॅनेजरसहित या 4 लोकांचा मृत्यू झाला होता. मॅनेजरला हार्ट अटॅक आला अगदी त्याच दिवशी ज्या दिवशी कामिनी स्वतःच्या बॉडीने त्याला भेटायला गेली होती. ती 4 लोक होती. त्यांच्यापैकी एकाने ट्रेनच्या खाली उडी मारून जीव दिला. ज्याला ढकलणारी ही कामिनी होती. एकाने सर्व कबुली जबाब रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर अपलोड करायला टाकला. उरलेल्या दोघांना ट्रकने उडवलं, ज्यामध्ये ट्रक चालवणारी स्वतः कामिनी होती. आता हे सर्व करण्यासाठी तिला एका बॉडीची गरज होती, त्यामुळे तिने हॉस्पिटलमधून शवाचा वापर केला. भारतामध्ये अपघात आणि सुसाईड किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण खूप आहे, त्यामुळे या गोष्टींचा संबंध असा कुठे असेल याचा विचार कोणीच केला नाही. अचानक जेव्हा 2 महिन्यांसाठी घडणारा प्रकार बंद झाला ते यासाठी कारण ते सिनियर डॉक्टर होते. ते काही कारणास्तव बाहेर राज्यात गेले होते, जे आता वापस आल्यानंतर त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न कामिनीने केला होता आणि नेमके त्याचवेळी ब्राह्मणांनी तिला अडवलं आणि हा घडलेला प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला. आणि तुम्हाला हे माहिती आहे का,
कामिनी हे कोणाच्या बॉडीमधून बोलत होती? तर ती त्या सिनियर डॉक्टरांच्या. दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होऊ लागला, ज्यामध्ये हा सर्व घडलेला प्रकार एक मुलगा शांतपणे बसून सांगत होता. आणि सांगून झाल्यानंतर त्याने स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा दाबून जीव दिला. आणि हो, मुर्देसुद्धा बोलतात. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.